अच्छा या राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष या सभेला उपस्थित आपल्याचे सर्वांचे नेते देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील, सन्माननीय मंच आणि बीड जिल्ह्यातून आणि बाहेरून आलेले सर्व सन्माननीय मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम या ठिकाणी मी संदीप याचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय यशस्वी असा कार्यक्रम संदीप आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजित केला आणि सर्वांनी आपल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीची अपेक्षा पुढच्या येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये केली की जसं काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं सर्वच्या सर्व आमदार आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराचे या जिल्ह्यात निवडून आले होते त्याच पद्धतीचे सर्व आमदार 2024 या जिल्ह्यात निवडून येतील अशा पद्धतीची ताकद या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीचं चित्र या जिल्ह्यामध्ये असं या पद्धतीने दिसतं. बीडमध्ये आल्यानंतर प्रामुख्याने मोठे मोठे होर्डिंग दिसले, अनेक होर्डिंग होते की ज्याच्यावर लिहिलं होतं की गामाच्या माणसाला आशीर्वाद द्या आणि जे लोक आशीर्वाद मागू लागले कामाच्या माणसाला म्हणजे साहेबांना, तेच लोक साहेबांना घरी बसण्यासाठी कटकारस्थान रचत होते हे सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. अरे ज्यांना तुम्ही आशीर्वाद मागता त्यांनाच घरी बसवायच्या गोष्टी आपण करत होता. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय शरद पवार साहेबांनी केली, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत, पण राष्ट्रीय अध्यक्षाच्या पदावरून सुद्धा काढण्याची हिंमत या लोकांनी केली ही सुद्धा गोष्ट आपण सर्वांनी विसरून चालणार नाही. आणि ज्याला तुम्ही घरी बसवायच्या गोष्टी करता त्यांना आशीर्वाद मागता अशा पद्धतीचं या जिल्ह्यामध्ये चित्र आहे, अशा पद्धतीचे होर्डिंग या ठिकाणी दिसलेत. पण एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवा, 1.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काय घडतंय आपण पहा. 1.5 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्राची सत्ता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही, मोठ्या प्रमाणात खासदार निवडू शकत नाही. अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या लक्षामध्ये 1.5 वर्षामध्ये पहिले आल्यानंतर त्यांनी पहिला प्रयोग केला शिवसेनेवर, 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीचा प्रयोग झाला. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काही आमदार गेले, पण काही आमदार गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की मोठ्या संख्येनं 35-40 आमदार जरी आपण आपल्याकडे घेऊन आलो तरी पण ज्या पद्धतीचा फायदा व्हायला पाहिजे फायदा तर सोडाच, पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी दुसरा प्रयोग केला राष्ट्रवादीवर, त्यावेळेस 50 खोके एकदम ओके होतं. आता यावेळेस काय झालं आपल्या सर्वांना माहीत आहे, यावेळेस राष्ट्रवादीचे मोठे मोठे नेते तिकडे गेलेत, पण हे जरी नेते गेले असेल तर महाराष्ट्रामध्ये चित्र काय आहे हे सर्वांना लक्षात आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये आपण जे चित्र पाहिलं, मोठ्या संख्येनं साहेबांबरोबर काम करण्यासाठी युवक मंडळी महिला उत्सुक आहेत. आज ज्या पद्धतीचा उत्साह बीड जिल्ह्यामध्ये आहे तसा उत्साह प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, फक्त वाट पाहतायत की साहेब केव्हा आमच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात. त्याच्यामुळे अशा प्रकारची संपूर्ण ही परिस्थिती आहे आणि या संपूर्ण 1.5 वर्षाच्या फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रातील जनता 1.5 वर्षामध्ये फक्त फोडाफोडीचं राजकारण पाहत आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राची जनता वैतागली आहे, फक्त हा पक्ष फोड तो पक्ष फोड. पण इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या समोर समस्या असताना सुद्धा महागाईची समस्या आहे, बेरोजगारीची समस्या आहे. आपण पाहिलं की मधल्या काळामध्ये मोठे मोठे उद्योग महाराष्ट्रामध्ये येणार होते, वेदांत फॉस्कॉन असो, टाटाचा एअरबस प्रकल्प असो, फ्रान्सचा सॅप्रॉन असो, बल ड्रग प्रकल्प असो, अशा प्रकारचे मोठे मोठे प्रकल्प जे महाराष्ट्रात येणार होते ज्याच्यामुळे लाखोच्या संख्येनं तरुणांच्या हाताला काम मिळालं असतं, हे सगळे प्रकल्प बाहेर गेले, अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले, याचा सुद्धा विचार करण्याची त्यांनी आपल्याला ती आवश्यकता आहे.
आज आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण कापसाचं पीक घेतो. मागच्या मागच्याच्या मागच्या वर्षी कापसाला काय भाव होता माहिती आहे? 12-12.5 हजारपर्यंत कापसाला भाव मिळाला होता. यावर्षी कापसाला काय भाव मिळाला? ओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. या सरकारनं मोठ्या प्रमाणात कापसाची आयात भारतात केली. आयात केल्यामुळे कापसाचे भाव पडले. या सरकारनं ज्या पद्धतीनं भारतातला कापूस महाराष्ट्रातला कापूस परदेशात पाठवायला पाहिजे होता तो परदेशात पाठवला नाही त्याच्यामुळे सुद्धा कापसाचे भाव पडले. आता दीड महिन्यापूर्वी केंद्र शासनानं आधारभूत किमती जाहीर केल्या. कापसाची आधारभूत किंमत किती आहे? कापसाची आधारभूत किंमत केंद्र शासनाने जी जाहीर केली ती 6,620 रुपये. आता मला एक सांगा, 6,620 रुपयामध्ये तुमचा उत्पादन खर्च निघतो का? याचा सुद्धा विचार शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. हे सरकार शेतकऱ्यांच्या फायद्याचं नाही, हे शेतकऱ्यांचं नुकसान करणारं सरकार आहे. याची सुद्धा प्रामुख्याने ही गोष्ट आपण सुद्धा लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. या सरकारच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत जाहिराती दिल्या जातात. मी आपल्याला सांगतो, या 5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मोठा आश्चर्य वाटेल, जानेवारीपासून तर मे महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 19,553 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या. विश्वास ठेवाल तुम्ही, हा शासकीय आकडेवारी आहे. अशा प्रकारची संपूर्ण सर्व बंधू आणि भगिनी परिस्थिती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी संवैधानिक संस्था ज्या आहेत त्या ईडी असो सीबीआय असो याचा सुद्धा ज्या पद्धतीनं दुरुपयोग करणं चालू आहे, ज्या पद्धतीनं राजकीय पक्ष कशा पद्धतीने या ईडी आणि सीबीआयच्या बाबतीत अडचणी देतील, याचा वापर करून अडचणी देतील, जो सरकारच्या विरुद्ध बोलतो त्या विरोधकात आवाज कशा पद्धतीने दाबता येईल, या पद्धतीचा सुद्धा प्रयत्न या सरकारच्या माध्यमात चालू आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे. मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो, मला खोट्या प्रकरणामध्ये फसवण्यात आलं. मला खोट्या प्रकरणामध्ये फसवून त्यानंतर तो केस गेली कोर्टात. कोर्टामध्ये केस गेली माझ्यावर, ज्या परमवीर सिंगने 100 कोटीचा आरोप केला होता. मुंबईचे आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर जो 100 कोटीचा आयुक्त केला होता त्यांनीच कोर्टामध्ये सांगितलं. जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये त्यांनी ऍफिडेविट दिला आणि परमवीरनी ऍफिडेविटने सांगितलं की अनिल देशमुखांवर जी मी आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही आणि अनिल देशमुखांवर जे मी आरोप केले ते ऐक्यू माहितीच्या आधारावर हिअर सेवर म्हणजे इकडून तिकडून ऐकलं मी आरोप केले अशा पद्धतीनं त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं. हायकोर्टाने सुद्धा त्या पद्धतीचा निर्णय दिला आणि त्याच्यामुळे मी 14 महिन्यांतर बाहेर पडलो. आपको बताना चाहता हूं, 14 महीने में आर्थर रोड जेल में था. एक गलत केस में गलत इल्जाम लगा के मुझे फंसाया गया था. मुझे बोला गया था कि समझौता करो. मुझे बोला गया था समझौता करो, मैंने समझौता करने से इनकार कर दिया. उसके दूसरे दिन मुझे जेल में डाला दिया. 14 महीने अनिल देशमुख जेल में था, लेकिन अभी आदरणीय शरद पवार साहब के आशीर्वाद से मैं बाहर आया हूं. 14 महीने जेल का भत्ता खा के बाहर आया अनिल देशमुख. जेल का भत्ता समझते क्या? 14 महीने जेल का भत्ता खा के अनिल देशमुख बाहर आए. साहब के आशीर्वाद से आपको बताना चाहता हूं कि कोई माइकलाल अभी अनिल देशमुख को मैदान में आने से रोक नहीं सकता. ये यहां पे बताना चाहता हूं. ज्या पद्धतीने या अडचणीच्या काळामध्ये मला साहेबांनी आणि आमच्या सर्व सहकार्यांनी ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्याच्यामुळेच आम्ही संपूर्ण परिवार त्यांनी उभं इथे राहू शकलो. मन आचार्य प्रसंगी मैं आपको यही बताना चाहता हूं कि 2024 का जो चुनाव है वो चुनाव कांग्रेस राष्ट्रवादी और शिवसेना जो महाविकास आघाड़ी है उसके जरिए से जब 2024 में होगा तो 100% महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सत्ता आने वाली है और उसके लिए आप सपने को सभी लोगों को एकजुट में एक दूसरे को सहकार्य करते हुए काम करना पड़ेगा. काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो या सर्वांनी एकत्र येऊन जर काम आपण केलं तर 100% शासन हे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचं आणि काँग्रेस आणि शिवसेनेचं येईल आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात खासदार सुद्धा राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि एक प्रकारचं आदरणीय शरद पवार साहेबच्या बाबतीत एक अतिशय मोठी सहानुभूती आहे. उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीत सहानुभूती आहे. राहुलजी गांधी यांच्या बाबतीत सहानुभूती आहे.
आणि जेव्हा हे तिन्ही लोक तिन्ही नेते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा फिरतील तर मोठ्या प्रमाणात आपल्या या तिन्ही पक्षाला चांगल्या पद्धतीनं आणि इंडियाला त्यापद्धतीनं यश आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं चित्र पुढील काळामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी मोठी ताकद साहेबांच्या पाठीची अजून मोठ्या भक्कमपणी उभी करावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो. धन्यवाद.